नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। राजकारणाच्या क्षेत्रातून अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी, ती म्हणजे भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं नवी दिल्लीत आज निधन झालंय। वयाच्या अवघ्या 67व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराचा तीव्र झटका त्यांना आला, त्यानंतर त्यांना तातडीनं एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र रस्त्यातच त्यांची शुद्ध हरपली अशी माहिती मिळते। काही वर्षांपूर्वी त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट देखील करण्यात आलेलं होतं। प्रकृतीच्या कारणामुळे सुषमा स्वराज यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात मंत्रिपद घेण्यासही नकार दिलेला होता। मात्र आज त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। सध्या एम्स रुग्णालयाबाहेर भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांची मोठी गर्दी झालेली आहे। या ठिकाणी आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन आधीच पोहोचलेले होते। नितीन गडकरी देखील रुग्णालयात आहेत। गृहमंत्री अमित शहा यांना ही बातमी कळताच त्यांनी देखील एम्स रुग्णालयाच्या दिशेनं धाव घेतली। भाजपचे अनेक नेते सध्या आपल्या ताफ्यासह एम्स रुग्णालयात पोहोचलेले आहेत आणि सुषमा स्वराज यांचं संपूर्ण कुटुंब देखील सध्या एम्स रुग्णालयात तिथं आहे। मात्र फक्त भाजप पक्षानेच नाही तर संपूर्ण देशानं एक मोठा नेता, राजकारणी व्यक्तिमत्व आज गमावलेला आहे। फरड्या वक्त्या, झुंजार व्यक्तिमत्व, मुरब्बी राजकारणी, उत्तम निर्णय क्षमता ही सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीची खरं तर वैशिष्ट्य राहिलेली आहेत। जगभरातील भारतीयांना त्यांनी अतिशय तत्परतेनं मदतीचा हात कधीही दिलेला आहे। एका ट्विटवरती त्यांनी आतापर्यंत अनेक जणांना मदत केलेली आहे। अनेक जणांची परदेशातून सुटका करून त्यांना भारतात परत आणलेलं आहे। त्याशिवाय पाकिस्तानसह अनेक देशातील रहिवाशांना त्यांनी माणुसकीच्या नात्यानं वेळोवेळी सहाय्य केलंय। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कायमच अनेक गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केलाय। त्यामुळेच त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून कारकीर्द ही विशेष गाजली। आजवरच्या सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात। भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री राहिलेल्या आहेत सुषमा स्वराज। इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री म्हणून देखील त्या ओळखल्या जातात। परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहेच। त्यासोबतच त्याआधी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले। वाजपेयी अडवाणी यांच्या त्या अतिशय जवळच्या विश्वासू होत्या। 2009 ते मे 2014 दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या म्हणून त्यांनी काम पाहिलं। त्याआधी हे काम लालकृष्ण अडवाणी बघायचे, त्यांची जागा त्यांनी घेतली आणि 7 वेळा लोकसभेच्या त्या खासदार राहिलेल्या आहेत। वयाच्या 25व्या वर्षी सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे। दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील आणि फरड्या वक्त्या म्हणून त्या कायमच स्मरणात राहतील। तेव्हा सुषमा स्वराज आज आपल्यात नाही आहेत आणि यानंतर स्वतः भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक आत्ता आपल्यासोबत आहेत। नाईकजी, भाजपचं मोठं नुकसान आहेच, मात्र संपूर्ण भारतीयांनी एक मोठी नेता गमावलेली आहे आज, काय आपल्या भावना? आधुनिक भारतात त्या स्वतःच्या कर्तृत्वावरती मेहनत करून तिने आपलं स्थान निर्माण केलं अशा महिलांच्या मध्ये फार वरच्या क्रमांकाचं असं त्यांचं व्यक्तित्व होतं। हो, नुसतं व्यक्तित्वाच्या बरोबर त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांचं वक्तृत्व तर इतकं मोहक होत की त्या बोलत असताना ते ऐकतच राहावं असं वाटत असे। शब्दांची निवड आणि आपलं म्हणणं प्रभावीपणानं मांडण्याचं त्यांचं जे कौशल्य होत संसदेमध्ये त्यांच्या बरोबर काम करण्याचा, जवळजवळ 20 वर्ष आम्ही दोघांनी एकत्र काम केलं। मंत्रिमंडळातही आम्ही दोघं एकत्र होतो। परदेश विभागाच्या संबंधी त्यांचं मांडणं हे तर आणखीन अभिनंदनीय अशा पद्धतीचं होतं। मला असं वाटतंय की अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला ज्या पद्धतीचे विदेश मंत्री म्हणून पुढे आले तसंच, पण एक महिला म्हणून त्यांनी जे काम केलं जागतिक क्षेत्रावर तेही
अत्यंत प्रभावीपणाने केलं. त्या खासदार म्हणून आपल्या मतदारसंघाची इतकी काळजी घेत असत की आम्ही लोकांना बाकीच्या सहकार्यांना सांगायचं की बा बघा आपला मतदारसंघ त्याची मांडणी कशी करायची हे आपण सुषमा स्वराज यांच्याकडून शिकलो पाहिजे. अशी त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीचंच नव्हे तर मला असं वाटतंय की देशाच्या राजकारणात एक नवीन पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती भरून काढणं फारच अवघड आहे. सुषमा स्वराजांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो. निश्चित नाईक सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल. आणि भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन सर देखील आता आपल्यासोबत आहेत. महाजन सर, आपल्या काय भावना? खरं म्हणजे विश्वासही बसत नाहीये की अचानक सुषमाजी आमच्यातून अशा प्रकारे निघून जातील. मला वाटतं आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचं, हजारो लाखो कार्यकर्त्यांचं प्रेरणास्थान सुषमाजी होत्या. अतिशय फरड्या वक्ता, त्यांचं बोलणं, त्यांचा अभ्यासूपणा संसदेमध्ये असेल किंवा बाहेर पब्लिक मिटिंग मध्ये सुद्धा त्यांचं जे भाषण होतं खरोखर ऐकण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी जात होतो. अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे बघून प्रेरणा घेत होते. अशा आमच्या नेत्या की ज्यांच्यामुळे खरं पाठिंत पक्षामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधी भरून न निघणारी आहे असं एक अभ्यासू नेतृत्व आमचं सुद्धा निघून गेलेलं आहे. खूप दुःख आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. पण तू खरंच सांगेल की अचानकपणे त्यांचं असं गेल्यामुळे खूप वेदना मनाला होत आहेत. असं म्हणजे त्यांचं एवढं मोठं त्याच्या शस्त्रक्रिया झाली, त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर आता आमच्यामध्ये ते अजून राहतील, खूप वर्ष असतील असं आम्हाला वाटत असताना अचानक हार्ट अटॅक यावा, हृदयविकाराचा झटका त्यांना यावा आणि त्या अचानकपणे आम्हाला निघून जाव्यात, खरं म्हणजे हे आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे, म्हणण्याच्या पलीकडे आहे. परंतु काळाने आज त्यांना आपल्यातून नेलेलं आहे. खरं म्हणजे मला एक गोष्ट कालचीच आठवली की त्यांनी काश्मीर मधलं 370 कलम रद्द झालं, 35 रद्द झालं, म्हणजे हे त्यांनी बघितलं ऐकलं आणि नंतर त्या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. खरं म्हणजे इतका आमच्या सर्वांसाठी पक्षासाठी एवढा मोठा महत्वाचा क्षण तो होता आणि त्या आनंदात आम्ही असताना सुषमाजी अशा अचानकपणे निघून जाव्यात. आणि महाजन सर, त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे. त्यांनी कालही ट्विट केलं होतं, सगळ्यांचं अभिनंदन केलं होतं, आजही केलं होतं. हो हो, त्यांनी अभिनंदन मी वाचलं होतं, त्यांनी अभिनंदन केलं होतं, त्यांनी आनंद व्यक्त केलेला होता आणि अशा पद्धतीने सगळं म्हणजे अचानक ते निघून जाव्यात तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते खरं सहनशीलतेच्या आमच्या पलीकडेच झालेलं आहे. पण सुषमाजी आज आपल्यातून निघून गेल्यात हे सत्य आहे. शेवटी परमेश्वराच्या पुढे पुढे चालत ते असं आपण जे म्हणतो तेच आज झालेलं आहे. त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. महाजन सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल. तेव्हा एम्स रुग्णालया बाहेरची ही दृश्य आहेत. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं पार्थिव आहे, ते आता अँब्युलन्समध्ये ठेवलं जाते आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी किंवा भाजपच्या मुख्य कार्यालयात नेलं जाईल आणि त्याच्यानंतर ते उद्यापर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. कारण का लाखो कार्यकर्ते आहेत, भाजपचे अनेक नेते आहेत, त्यांना सुषमा स्वराज यांचं त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायचं असेल आणि त्यासाठीच उद्या पूर्ण दिवस कदाचित सुषमा स्वराज यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सध्या एम्स रुग्णालयातून हे पार्थिव बाहेर काढण्यात आलंय. त्याआधी आपण बघितलं, सगळ्याच पक्षांचे नेते आहेत, त्यांनी अंत्यदर्शन घेतलं. अगदी त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील आपल्या काही वेळापूर्वी दिसल्या. भाजपचे सगळेच नेते सध्या तिथे आहेत, कारण का संसदीय अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे सगळे खासदार सध्या दिल्लीत आहेत. एकीकडे संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजतं आणि त्याच रात्री अशा पद्धतीनं इतकी मोठी दुःखद बातमी येते, सगळ्यांना चटका लावून जाणारी ही गोष्ट आहे. खरंतर जेव्हा ही बातमी येऊन धडकली की सुषमा स्वराज या अत्यवस्थ आहेत, त्या एम्स रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, तेव्हा कुठेतरी आत असं वाटत होतं की त्या बऱ्या होतील, उपचारांना त्या प्रतिसाद देतील. मात्र पुढच्या काही मिनिटांमध्येच नको तीच बातमी येऊन धडकली की त्या आज आपल्यात नाही आहेत. आणि एम्स रुग्णालयाची एम्स रुग्णालया बाहेरची गर्दी देखील
वेगळं आज चित्र सांगत होती, कारण का ही गर्दी आहे ती मिनिटा मिनिटा गणिक वाढत होती आणि दृश्यांमध्ये पण आपण बघतोय की किती गर्दी सध्या जमा झालेली आहे. आणि सुषमा स्वराज यांचं पार्थिव आहे ते रुग्णालयाबाहेर आणण्यात आलेलं आहे आणि आता ॲम्ब्युलन्समधून हे पार्थिव आता त्यांच्या निवासस्थानी किंवा भाजपच्या मुख्य कार्यालयात कदाचित ठेवलं जाईल. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे ट्विटरवरून. आणि सुषमा स्वराज यांचं पार्थिव आता ॲम्ब्युलन्समधून पुढे रवाना झालेलं आहे आणि भाजपची जी सगळी मुख्य नेते मंडळी आहेत ती देखील आता पुढे रवाना होतील. अतिशय दुःखद दिवस, काळा दिवस खरं आहे असं म्हणायला हवं भाजपसाठी. एकीकडे ऐतिहासिक विधेयक मंजूर होतं, भाजपसाठी ऐतिहासिक सुवर्ण दिवस असतो, दिवाळी असते, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीनं घटना घडते. नवी दिल्लीचे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सुषमा स्वराज यांचं पार्थिव ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आल्याचं आम्ही बघितलं, आता इथून पुढे ते कुठे नेलं जाणार आहे, अंत्यदर्शनाची सोय कुठे करण्यात आली आहे, याबद्दलचे काय तपशील? सुषमा स्वराज यांचं जे घर आहे त्यांच्या निवासस्थानी ते त्यांचं पार्थिव नेण्यासाठी मी सध्या एम्सच्या रुग्णालयात जर बघितलं, आमच्या एम्सच्या रुग्णालयात प्रचंड गर्दी आहे. एक एक नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूच्या परिसरातून त्यांचे कार्यकर्ते सोबतच जर बघितलं आपण तर नेते देखील पोहोचायला सुरुवात झाली आणि मोठे नेते इथे पोहोचून एक प्रकारे त्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकाश जावडेकर पोहोचलेले आहेत, त्यानंतर अमित शहा पोहोचलेले आहेत, त्याशिवाय इतरही नेते पोहोचले आहेत, पियुष गोयल पोहोचले आहेत. हे समोर जे आहे हे एम्सचं रुग्णालय आणि या एम्सच्या रुग्णालयामध्येच सर्व नेते पोहोचायला सुरुवात झाली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या नेत्यांचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच पद्धतीचे नेते इथे पोहोचत आहेत, त्याचमुळे मोठी सुरक्षा व्यवस्था देखील आहे आणि काय होऊ शकतं इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बहुत ही शॉक लगा है. कभी ये हम कल्पना भी नहीं कर सकते. हेलो रिपब्लिक, पीछे हो जा भाई. हेलो रिपब्लिक, छोटी उम्र में पीछे कर भाई, ऐसे यार वो हम सबको छोड़ के चले जाए. मैं 1977-78 से उनको जानता था जब मैं यूथ कांग्रेस में था और वो पहली दफा मंत्री बनी थी हरियाणा की. तकरीबन 40-42 वर्षों से हम एक दूसरे को जानते थे और पहले दिन से लेकर आज तक हमने कभी भी एक दूसरे को नाम से नहीं पुकारा, चाहे वो सदन के बाहर मिले हैं या सदन के अंदर. मैं हमेशा कहता था कि बहन तुम कैसी हो, वो हमेशा पूछती थी भाई कैसे हो. तो मैं यही कह सकता हूं कि राजनीति अपनी अपनी जगह, लेकिन आज हमने एक बहन खो दी अपने बीच में. वो अच्छी इंसान थी, एक अच्छी लीडर थी और बेहतरीन वक्ता थी. उसको पार्लियामेंट के अंदर और पार्लियामेंट के बाहर हमेशा याद किया जाए. मैं अल्लाह से, भगवान से यही दुआ करता हूँ, प्रार्थना करता हूँ कि भगवान उनकी आत्मा को शांति दे और उनके परिवार ये बहुत बड़ा जो सदमा है ये बर्दाश्त करने की हिम्मत दे. हम सबों के लिए बहुत दुख की घड़ी है. कैमरा पीछे ले लेना भाई. हेलो, हमारी स्नेहिल बड़ी बहन सुषमा जी नहीं रही. 25-30 वर्षों का संबंध था, फिर घुस गए. छोटे भाई के रूप में सिखाया, पार्टी में, संगठन में, संसद में, सरकार में. परसों उनका फोन आया था 3 तलाक पर, कितनी खुश थी, लंबी बात की. कल उन्होंने फिर ये पूरा जो आर्टिकल 370 के अबॉलिश करने का उस पर खुश थे. आज संसद से लौट के आता हूँ, उनकी ट्वीट देखता हूँ और फिर खबर आती है वो नहीं रहे. हम बहुत दुखी थे, शब्द नहीं मेरे पास. सुषमा जी ने पार्टी को बहुत आगे बढ़ाया, एक नेता
एक प्रशासक, एक प्रखर सांसद, एक अलौकिक वक्ता, हर जगह सीखते थे। आज मेरे पास शब्द नहीं है, मैं बिल्कुल शॉक्ड हूँ। मेरी बात संवेदना है, जैसा कि रिपब्लिक पीछे ले ले भाई, कितनी बार कहूं तेरे से यार मैं। आप सबकी जानकारी में है कि हम सबके प्रिय नेता आदरणीय सुषमा जी हम सबके बीच में नहीं रही हैं। यह दुखद घड़ी न ही सिर्फ पार्टी के लिए, मोबाइल नीचे कर ले हेलो, बल्कि तमाम देश के लिए एक बहुत ही दुखद घटना है। वो हम सबको प्रेरणा देती रही और किस तरीके से राष्ट्र के हित में राजनीति में हम अपना योगदान कर सकते हैं, इस बात को उन्होंने हमेशा स्पष्ट रूप से आगे रखने का प्रयास किया। आज उनका जो अंतिम ट्वीट है वह भी हम सबको बताता है कि किस तरीके से भावनात्मक रूप से वह देश की सेवा में जुटी रही। थोड़ा पीछे ले ले यार। आज अभी उनका पार्थिव शरीर उनके निवास स्थान धवन दीप बिल्डिंग में लास्ट रिस्पेक्ट्स पे करने के लिए रखा गया है, उनको अंतिम श्रद्धांजलि देने के लिए रखा गया है। कल सुबह 11 बजे तक उनका पार्थिव शरीर धवन दीप बिल्डिंग में रहेगा और वहां उनके अंतिम दर्शन सभी लोग कर सकेंगे। 12 बजे के पास उनके पार्थिव शरीर को भारतीय जनता पार्टी के केंद्रीय कार्यालय वहां ले जाया जाएगा और 12 बजे के बाद 3 बजे तक पार्टी के कार्यकर्ताओं के लिए और सब के लिए वहां अंतिम दर्शन के लिए रखा जाएगा और उसके पश्चात 3 बजे उनके पार्थिव शरीर को अंतिम संस्कार के लिए लोधी रोड के क्रेमेटोरियम में, इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम में ले जाया जाएगा और वहां उनका अंतिम संस्कार पूरे राष्ट्रीय सम्मान के साथ किया जाएगा। यह दुखद घटना सारे देश में सभी लोगों को शोकाकुल कर रही है। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि उनकी आत्मा को शांति मिले और उनके बताए हुए रास्ते पर हम सब लोगों को ताकत मिले कि हम चल सके और देश की सेवा कर सके, यही उनके प्रति सच्ची श्रद्धांजलि। अभी आजाद साहब भी बोल रहे थे कि उन्होंने कभी विरोधी माना ही नहीं सुषमा जी जी, वो हमेशा जिसको कहते हैं कि सबको जीतना और सबको राष्ट्र सेवा के लिए लगाना, इसी के लिए उनका जीवन रहा और उन्होंने अपने आप को समर्पित किया। देखिए ये कहते हुए भी बहुत दुख है, खुद पर यकीन नहीं हो रहा है, शब्दों पर नियंत्रण नहीं है, क्या कहूँ क्या न कहूँ। गुरु, गाइड, गार्जियन, दीदी हमारे बीच में नहीं रहे, ऐसे उनके साथ लंबे काल से युवा मोर्चा के ज़माने से काम किया, सदा स्नेह आशीर्वाद रहा, उनको भुलाया नहीं जा सकता। देश के विदेश मंत्री के तौर पर एक अमिट छाप देश में उन्होंने छोड़ी और एक नेता के तौर पर, मृदुभाषी नेता के तौर पर उनकी पहचान रही। पूरी पार्टी के कार्यकर्ता उनको अपनी दीदी कह के बुलाते थे और दीदी सबको स्नेह देती थी। ये बहुत बड़ी क्षति है पार्टी के लिए भी और देश के लिए भी, व्यक्तिगत तौर पर मेरे लिए भी। आपकी राजनीतिक भूमि में सुषमा स्वराज जी का बहुत बड़ा हाथ रहा है। बहुत दुखद है, उनकी सोहबत में, उनके आशीर्वाद से बहुत कुछ सीखा है। इतना जल्दी दीदी चली जाएंगी ये यकीन नहीं था। काँग्रेस ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद असोत, रविशंकर प्रसाद असोत किंवा इतर कुठलेही नेते, सगळ्यांच्या भावना याच आहेत की हा एक धक्का आहे सुषमा स्वराज यांनी अचानक असं सगळ्यांना सोडून जाणं। दरम्यान सुषमा स्वराज यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आलंय, सकाळपर्यंत अंत्यदर्शन तिथं घेतलं जाणार आहे, त्यानंतर भाजपच्या मुख्यालयात हे पार्थिव ठेवलं जाईल, मुख्य कार्यालयात दुपारी 3 वाजेपर्यंत, आणि त्यानंतर सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडतील उद्या संध्याकाळपर्यंत।